स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी माणसं जोडण्याचे काम त्यांनी केलं, तोच वारसा आपण सर्वांनी पुढे चालवावा असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी शेलगर येथे केलं. कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते आणि थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची 34वी पुण्यतिथी शनिवारी होती. त्यानिमित्त भगत साहेबांच्या शेलगर येथील राहत्या घरी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनार्दन भगत साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर, वहाळ जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, भाजप नेते हेमंत ठाकूर, संजय भगत, भाऊशेठ पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जयवंत देशमुख, रवींद्र भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.